नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवून पाहणार आहोत. वर्गसमीकरणे सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे अवयव पद्धत. अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवण्यासाठी आपणाला दिलेले वर्गसमीकरण हे त्याच्या सामान्य रूपात मांडून घ्यावे लागते. म्हणजेच ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात समीकरण मांडून घेतले की मग वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार वर्गसमीकरणाच्या शेजारी लिहून घ्यावयाचा असतो. तसं केल्यानंतर जो गुणाकार मिळेल त्या गुणाकाराचे आपल्याला अवयव पाडावे लागतील. चला पाहूया आपण आता प्रत्यक्ष सोडवून. या ठिकाणी एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चौपन्न बरोबर शून्य हे वर्गसमीकरण दिलेले आहे आणि हे वर्गसमीकरण सामान्य रूपात सुद्धा आहे. येथे स्थिर पद चौपन्न आणि वर्गसमीकरण वर्गपदाचा सहगुणक एक यांचा गुणाकार आपण बाजूला लिहून घेऊयात. चौपन्न एक चौपन्न. आता या चौपन्नचे आपणाला असे अवयव पाडायचे आणि हे चौपन्न धन आहेत, कारण चौपन्न धन आणि एक पण धन त्यांचा गुणाकार धन चौपन्न येईल. आता आपल्याला धन चौपन्नचे असे अवयव पाडायचे की त्या दोन संख्यांची बेरीज वजा पंधरा येईल आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा चौपन्न येईल. आता या ठिकाणी आपल्याला नऊ आणि सहा या दोन संख्यांचा गुणाकार चौपन्न येतो. नऊ सक चौपन्न आणि नऊ आणि सहा पंधरा. परंतु इथं ऋण संख्या आहे म्हटल्यावर या दोन्हींना जर आपण ऋण चिन्ह दिलं तर ऋण नऊ गुणिले ऋण सहा धन चौपन्न गुणाकार येईल आणि ऋण नऊ आणि ऋण सहा मिळून ऋण पंधरा मिळतील. आता हे अवयव पाडून घेतल्यानंतर हे मधलं पद काढून टाकूया आणि त्याच्या जागी वजा नऊ एक्स आणि वजा सहा एक्स ही पदे घेऊयात. एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चौपन्न बरोबर शून्य. आणि मग दोन दोनचे गट पाडून घेऊया. या पहिल्या गटामध्ये सामायिक आहे एक्स म्हणून कंसात राहील एक्स वजा नऊ. तर दुसऱ्या गटामध्ये ऋण सहा सामायिक आहेत पण ते त्याच्या चिन्हासह जर बाहेर काढले तर ऋण सहा कंसात एक्स वजा नऊ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वजा नऊ कसे आले, तर चौपन्नला सहाने भागलं की नऊ येईल आणि धनसंख्येला ऋण सहाने भागलं की ऋण नऊ येतील बरोबर शून्य. आता ही जी चार पदांची बहुपदी होती ती आपण दोन पदांमध्ये विभागली. हा हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. या दोन्ही पदांमध्ये आता एक्स वजा नऊ हा कंस सामायिक आहे तो बाजूला काढला तर एक्स वजा नऊ आणि एक्स वजा सहा अशा दोन कंसांचा गुणाकार म्हणजे ही दिलेली राशी आहे हे समजेल बरोबर शून्य. आता दोन कंसांचा जर गुणाकार शून्य असेल तर अर्थातच त्यापैकी एका कंसाची किंमत शून्य असेल. म्हणजेच एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य. म्हणून एक्स बरोबर नऊ किंवा एक्स बरोबर सहा आणि म्हणून उकल संच नऊ सहा असा असेल. मला वाटतं तुम्हाला हे गणित कळालं असेल. तर अजून एक गणित आपण पाहूयात. एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य. आता या ठिकाणी ऋण वीस आणि एक यांचा गुणाकार आपण बाजूला लिहून काढला तो ऋण वीस. ऋण वीसचे आपल्याला अवयव पाडावे लागतील. पाच चौकवीस ज्यावेळी इथं ऋणसंख्या येते त्यावेळी एक धन आणि एक ऋण अवयव असतो. पाच आणि चार यांचा गुणाकार वीस येईल आणि पाच आणि चार यांची बेरीज अर्थात एक येईल. बेरीज म्हणजे वजाबाकीसुद्धा गृहित धरलेलं असतं. तर इथलं चिन्ह मोठ्या संख्येला म्हणजे ही संख्या ऋण येईल आणि ही संख्या धन येईल. बघा आता धन पाच आणि ऋण चार यांची बेरीज धन एक येते. धन पाच आणि ऋण चार यांचा गुणाकार वजा वीस येतो. आता हे मधलं पद काढून टाकू. त्याच्या जागी अधिक पाच एक्स आणि वजा चार एक्स घेऊयात. एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य. याचा एक गट आणि यांचा एक गट पहिल्या गटामध्ये सामायिक आहेत एक्स. एक्स कंसात एक्स अधिक पाच या दोन्हीतले एक्स काढले, यातला एक्स उरला आणि यातले पाच उरले. या दोन्हीमध्ये ऋण चार सामायिक आहेत ते काढले तर यातला एक्स उरला. आता या सामायिक काढलेल्या ऋण चारने या वजा वीसला जर भागलं तर अधिक पाच असं येईल
असाल। आता या दोन्ही पदांमध्ये एक्स अधिक पाच हा कंस सामायिक आहे आणि त्यामुळे एक्स अधिक पाच आणि एक्स वजा चार बरोबर शून्य असं येईल। म्हणून एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य आणि म्हणून एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार उकल संच आहे वजा पाच आणि चार। आता उरलेली गणिते तुम्हीच सोडवायची आहेत। मी फक्त तुम्हाला प्रत्येक गणिताची सुरुवात करून देणार आहे। पुढचे समीकरण 2y² + 27y + 13 या ठिकाणी आपण 13 आणि 2 यांचा गुणाकार शेजारी लिहून काढूयात 26 आणि 26 चे अवयव 26 + 21 = 26। बघा या दोन्हीची बेरीज 27 येते, या दोन्हीचा गुणाकार 26 येतो। मग या मधल्या पदाला काढून तुम्ही मगाशच्या पद्धतीने सोडवू शकाल। त्याचबरोबर आता चौथं उदाहरण पाहू। 5m² = 22m + 15 हे समीकरण सामान्य रूपात नाही, आधी ते सामान्य रूपात लिहून घेऊ। 5m² + 22m + 15 = 0। आता वजा 15 आणि 5 यांचा गुणाकार 15 × 5 = 75 तो बाजूला लिहून घेतला आणि 75 चे आपल्याला अवयव पाडावे लागतील 25 × 75। आता चिन्ह निश्चित करायचे, मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं ऋण आणि इथं धन येतील। बघा आता या दोन्हींची बेरीज वजा 22 आली आणि या दोन्हीचा गुणाकार वजा 75 आला। यापुढचं तुम्हाला आता हे वजा 22m काढून वजा 25m आणि +3m घेऊन पुढं तुम्हाला सोडवता येईल। त्यानंतर 5व 2x² + 2x + 1/2 = 0। आता या समीकरणात छेद आलेला दिसतो। आपल्याला वर्ग समीकरण किंवा कोणतंही समीकरण सोडवताना छेद नसेल तर आपल्याला ते अधिक सोपं जातं आणि म्हणून असलेला छेद काढून टाकण्यासाठी 2 जर आपण समीकरणाला गुणलं तर हा छेद निघून जाईल। 2 गुणून घेऊया 4x² + 4x + 1 = 0। आता स्थिर पद 1 आणि 4 यांचा गुणाकार बाजूला लिहून घेऊया 4 आणि 4 च्यात आपल्याला अवयव पाडावे लागतील, ते धन 4 आहेत त्यामुळे अवयव 2 × 2 = 4 आणि 2 आणि 2 = 4 अशी बेरीज येईल। पण -4 असल्यामुळे -2 आणि -2 या दोन्हीचा गुणाकार धन 4 आणि दोन्हींची बेरीज ऋण 4। 6व्या उदाहरणात 6x + 2x = 1 या ठिकाणी सुद्धा छेदात एक्स आला आहे। हा छेदातील एक्स काढून टाकण्यासाठी संपूर्ण समीकरणाला आपण एक्स नेच गुणूया 6x² + 2 = x। आता या एक्सचं पक्षांतर करू 6x² + x + 2 = 0। आता -2 आणि 6 यांचा गुणाकार बाजूला लिहून घेऊया -12 आणि -12 च्यात आपल्याला फोड करावी लागेल 4 × 12 मोठ्या संख्येला इथलं चिन्ह -4 + 3। बघा या दोन्हींचा गुणाकार -12 येतो, या दोन्हींची बेरीज -1 येते। अशा पद्धतीने तुम्ही उरलेली गणितं सोडवू शकता।